राज्यातल्या सत्तांतर नाट्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गोव्याहून मुंबईत दाखल झाल्यानंतर विमानतळापासून दक्षिण मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलपर्यंत ज्या बसेसमधून प्रवास केला त्या बस ट्रॅव्हल्सचे मालक मोहन गोयल यांची शिवसेनेच्या शिववाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून स्थगित असलेली शिववाहतूक सेनेची मुख्य कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनं या संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन गोयल सरचिटणीसपदी निलेश भोसले कोषाध्यक्षपदी विनय मोरे आणि उपाध्यक्षपदी सुपारीवाला यांची निवड जाहीर करण्यात आली आहे मोहन गोयल हे युवासेनेचे से अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात पण राज्यातल्या सत्तांतर नाट्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक कामदारांनी गोयल यांच्याच मालकीच्या बसेसमधून केलेल्या प्रवासामुळे ते चर्चेतही आले होते अध्यक्षपदी माझी नियुक्ती करून माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि माझे लाडके नेते आदित्यसाहेब ठाकरे यांचा मी ऋणी आहे शिवसेनेत एकनिष्ठ शिवसैनिकावर प्रेम तर केलं जातं आणि योग्य वेळी त्यांना न्याय पण दिलं जात माझा उघडा डोळे बघा नीट